जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे आमदार संतोष दानवे यांनी केलेले बंधारे बांधकाम आणि नदी खोलीकरणामुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत आहे. आमदार संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून जीवरेखा नदीवर बांधण्यात आलेले बंधारे आणि नदी खोलीकरणामुळे हजारो शेतकऱ्यांना या बंधाऱ्यात आलेल्या पाण्यामुळे फायदा होतोय. या बंधाऱ्यामुळे आणि नदी खोलीकरणामुळे नदीकाठच्या विहिरीची जलपातळी वाढली असून शेतातील पिकांना पुरेसं पाणी मिळतंय. संतोष दानवे यांनी केलेल्या विविध बंधाऱ्यांची कामं तसेच नदी खोलीकरणाची कामं यामुळे आज या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा झाला आहे. तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया त्यांना कशा प्रकारे फायदा झाला आहे. तर काका, तुम्हाला आमदार दानवे यांनी केलेले जे बंधाऱ्यांचे काम आहेत, नदी खोलण्याचे काम आहे, त्यातून कशा प्रकारे फायदा झाला आहे? संतोष भाऊ दानवे आमदार यांनी जे आम्हाला जे समजा इथून कट्ट्याचं बांधर खोलीकरणाचं काम करून दिलं, त्यामुळं आमचा फायदा सगळा पूर्ण इथल्या शेतकऱ्याला झाला. हजारो शेतकऱ्याला फायदा झाला, विहिरीला पाणी आले, त्याच्यानंतर ढोरं वासरं आणि आजूबाजूला शेतकऱ्याला पाणी प्यायला नव्हते. तर या कट्ट्यामुळं खोलीकरण चांगलं झालं, त्यामुळं या सगळं शेतकऱ्याला पाणी मिळू राहिलं. इकडं मोटरला पाणी, त्याच्यानंतर विहिरीला पाणी. आणखीन तसेच संतोष भाऊ दानवे यांनी म्हणल्याबरोबर व पूर्ण काम करून दिलं, आमचं खोलीकरण चांगलं करून दिलं, त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. आता जवळपास एक महिन्यापासून आमच्या जाफराबाद तालुक्यामध्ये पाण्याचा म्हणजे पाऊस पडलेलाच नाही. तर आमच्या मतदारसंघाचे जाफराबाद भोकरदन मतदारसंघाचे जलसम्राट म्हणून त्यांना ओळखले जाते माननीय युवा आमदार संतोष पाटील दानवे यांनी या बंधाऱ्याचं काम केल्यामुळे आमच्या शेतीला म्हणजे बराच असा खूप असा फायदा झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही ठिबकनं प्रत्येक मालाला पाणी देऊ शकतो. तृषारणं आमच्या आता मक्का चांगल्या प्रकारे आलेली. बस माझं हेच म्हणणं आहे की माननीय आमदार संतोष भाऊ दानवे यांनी आम्हाला हे बंधाऱ्यामधून खूप असं हे केलेलं आहे, आमचा फायदा केलेला आहे. त्यामुळे आम्हाला जो फायदा झालेला आहे खोलीकरणाचा, की त्याच्यामुळे आमच्या विहिरीची पहिल्यांदा पातळी खूप कमी होती, तर आता जास्त वाढली. त्याच्यामुळे शेतकऱ्याला भरपूर असा फायदा झाला की त्याच्यामध्ये आम्ही सरकीचं बी सरकी मक्का अशा काही जे पीक आहे त्यांना ठिबकद्वारे तुषारद्वारे आता पाणी जर दिलं तर समजा त्याचं खूप असा फायदा शेतकऱ्याला झाला. पहिल्यांदा विहिरीला म्हणजे विहिरीला पाणी कमी होतं, आता कट्ट्यामुळं खोलीकरणामुळं आता वाढ झाली, त्या पाण्याची पातळीची वाढ झाली. त्याच्यामुळे आमदार संतोष दानवे यांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो. कॅमेरामॅन सुनील गरंडवालसह प्रतिनिधी प्रताप नवले, एनटी न्यूज मराठी, जाफराबाद, जालना. प्रतिनिधी प्रताप नवले, एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.